नाही टोटल मॅचेस आपल्या पाच आहेत गावंजेला ज्या मॅचेस होणार आहेत वर्ल्ड कपच्या आणि त्याच्यामध्ये इंडिया वर्सेस बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि बरेच काही मॅचेस आहेत. तर आजची जी बैठक होती MCAच्या सर्व अपेक्स बॉडीची तर तयारी बाबतीतच होतं कारण कामं आम्ही चालू केलेली आहेत. मेंटेनन्सचं काम सुरू झालेलं आहे. कालच BCCIचे सर्व पदाधिकारी येऊन गेले तसंच ICCचे पण पदाधिकारी येऊन गेले. त्यांनी काही इनपुट दिलं होतं त्या पद्धतीने आपण जर बघितलं तर पुण्याचं जे काम आत्ता चालू आहे ते खूप प्रगतीपथावर आहे. ग्राउंडची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे आणि मग बाकी ज्या तिथं असलेल्या प्रेक्षकांना सेवा असतात त्या योग्य पद्धतीने मिळाव्यात अशी कोऑर्डिनेशनची आज बैठक होती. दादा फ्री बॉटल्स पाण्याच्या मोफत बॉटल्स देण्याचा निर्णय होतोय कारण त्या खूप स्तूपनं BCCIकडनं त्या बाबतीतली चर्चा होत आहे. तिथं आल्यानंतर लोकांना कुठेही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अडचण होऊ नये कारण का 50 ओव्हरची मॅच आहे. तर ज्या पद्धतीने BCCI आम्हाला सांगेल ते आम्ही नक्कीच त्यांचे जे आदेश असतील रूल्स असतील ते आम्ही सर्वजण पाळू. त्यांच्याकडून एक ट्विट आज खरं तर करण्यात आलं आहे की अतिशय महत्त्वाचं ट्विट ते MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काय सगळा नेमका प्रकार नाही. आता कसं आहे 2-3 प्रकारच्या ट्विट मी कालपासून केलेल्या आहेत. एक तर अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं जे काही आता भरत्या चालू आहेत त्यासाठी 1,000 आणि 900 रुपये हे मुलांकडनं घेतले जातात प्रत्येक एक्झॅमला ओपन आणि रिझर्व कॅटेगरीचे. तसंच काल मी काही प्रमाणात जर आपण 75,000 भरत्या केल्या आणि त्याच्यात समजा 200 प्रत्येक भरतीला 200 फॉर्म झाले जे येतात सहसा आणि त्याच्यात पण आपण जर बघितलं तर प्रत्येक एका भरतीला एका व्यक्तीला 1,000 रुपये द्यावे लागतात. म्हणजे असं समजा 5 वेळा तरी प्रयत्न केले विविध याला तर त्याला 5,000 रुपये द्यावे लागतात. तर टोटल गणित काढलं तर 1.5 कोटी लोकांना 1,500 कोटी रुपये हे गोळा होत असतात. आणि त्याच्यात पण अजून खोलात गेलं तर GST 18% आहे म्हणजे तो केंद्र सरकारला त्यातून पैसे जातात आणि राज्य सरकार 15% रुपये त्याच्यातून घेते. म्हणजे या सामान्य कुटुंबातल्या मुलांकडनं GST साठी 180 रुपये जातात आणि 150 रुपये हे राज्य सरकार ऑपरेशन फी म्हणून घेते. आणि काल जी एक परीक्षा आणली होती तर एकच परीक्षा पण 2 वेगळ्या पदासाठी. आता परीक्षा एक असेल तर तुम्ही एकदाच पैसे घेतले व्हाल ना तर डबल कशाला तुम्ही घेताय. तर कुठंतरी या सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींची लूट चालली असं आमचं मत आहे. सरकारने संवेदनशील विचार करावा आणि कुठेतरी हे रेट कमी व्हावेत अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या पाठपुरावा सुद्धा करत आहोत. दादा प्रश्न असा आहे की पुण्यातले काही पदाधिकारी मणिपूरच्या मुद्द्यावरून काल दिल्लीत बैठक आंदोलनाला बसले आज शिष्टमंडळ गेले. कसं बघता विरोधक आवाज उठवत आहेत पण पंतप्रधानांनी अजूनही संसदेत असू द्या किंवा राज्यसभेत असू द्या किंवा सरकारतर्फे विशेष चर्चा या सगळ्या मुद्द्यावर झाली नाही आहे पण राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ मात्र मणिपूरला गेलं. नो कॉन्फिडन्स मोशन जे विरोधकाली फॉरवर्ड आणलं आणि त्याला आता त्या बाबतीतले भाषणं होतील तर विरोधी पक्षातून अनेक लोक भाषण करणार आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधीजी पण फोन भाषण करणारच आहेत. त्यात आपली अपेक्षा आहे की पंतप्रधानसुद्धा त्या सर्व गोष्टींना उत्तर देतील. उत्तर काय देतात ह्याच्याकडे अख्खा भारत बघत आहे. अपेक्षा करू की ते उत्तर देतील आणि उत्तर देत असताना कुठेही राजकीय भाषण न होता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे असं आम्हा सर्वांना वाटतं. शरद पवार साहेबांच्या खरं तर ज्या सभा आहेत त्या या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता पुण्यात देखील सभा होण्याची शक्यता काय या सगळं सभेचं नियोजन असेल किंवा कुठल्या मुद्द्यांवर ही सभा? आम्हाला जे कळतंय 17 तारखेला बीडला पहिली सभा होईल. 4 तारखेला जळगावला सभा होण्याची शक्यता आहे. त्याच्याचबरोबर पुण्यामध्ये सभा घ्यायचं चाललं अजून फायनल झालेलं नाही. त्याच्याचबरोबर सांगोला त्या भागामध्ये सुद्धा काही सभा नियोजित होत आहेत. तर अनेक लोक स्वतःहून पवारसाहेबांना विनंती करत आहेत की आमच्या तालुक्यात जिल्ह्यात तुम्ही या. परभणीचे पण लोक पवारसाहेबांना तिथं बोलवत आहेत. तर अशा पद्धतीने सगळीकडनं साहेबांना बोलावलं जातं पण बीडची कन्फर्म्ड आहे आणि जळगावची कन्फर्म्ड आहे. बाकी जेव्हा जेव्हा कन्फर्म होतील त्या आपल्या सर्वांना कळवल्या जातील. साहेबांनी एक स्पष्टीकरण आज दिले खरं तर पदाधिकाऱ्यांना जे बैठकीमध्ये की कुठलाही संभ्रम मनात निर्माण करू नका. मी भाजपसोबत कदापि जाणार नाही. सगळ्या निवडणुका आपण आपल्या जीवावर. मग तो संदेश महत्त्वाचा आहे आणि तो पवारसाहेबांचा संदेश आहे. उगाच लोकांनी आणि मीडियालीसुद्धा कुठेही संभ्रम निर्माण करू नये. साहेबांनी एखादा निर्णय घेतला तर ते बदलत नसतात याचा काही प्रमाणात अंदाज आपल्याला आहे आणि आम्ही सर्वजण पवारसाहेबांचे आदेश
लोकांच्या हितासाठी आणि बाजूने नक्कीच पाळत असतो. दादा परवा अमित शाह पुण्यात होते आणि या वेळेला अनेक खरं तर चर्चा अशा राहिल्या की जयंत पाटील असतील किंवा त्यांच्याबरोबर इतर आमदार त्यांची देखील अशी गुप्त बैठक झाली. तुम्हाला खरंच वाटतं का की अशी काही कुठली बैठक झाली असेल किंवा जयंत पाटील अजित दादांनी स्वतः या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की अशा पद्धतीने कुठेही बैठक झालेली नाही. स्वतः जयंतरावांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. दोन एक गटाचे एक व्यक्ती नेता तिथं बोलत आहेत आणि जयंतराव स्वतः बोलले असताना मला असं वाटतं की उगाच ह्याच्यावर जास्त चर्चा करून कोणाचाही वेळ घालू नये. स्पष्ट भूमिका सगळ्यांनीच घेतलेली आहे आणि स्पष्ट भूमिका घेतच येत्या काळामध्ये संघर्ष हा आम्हा सर्वांना कळावा लागेल याचा एक अंदाज काही प्रमाणात आमच्या मनामध्ये आहे आणि आम्ही कष्ट हे घेणारच आहोत. तोच दौरा दादांचं भरमंचावर कौतुक. अजित दादांना यंदा योग्य जागा मिळाली. पहिल्यांदा अजित दादा योग्य जागेवर बसले असं देखील शहानी सांगितले. मोदी आले मोदींनी दादांचं कौतुक केलं पुतण्या म्हणून काय वाटतं. मी एकच म्हणेल की आता जे कुठलं व्यासपीठ असेल त्या व्यासपीठावरनं जर सामान्य लोकांचे मुद्दे हे मांडले जात नसतील तर ते भाषण ऐकून कुठेही फायदा नाही. त्यामुळे कोण कधी आलं योग्य वेळ काय योग्य जागा काय याच्यापेक्षा आता कुठेतरी व्यासपीठावर मुद्द्याचं बोललं पाहिजे सामान्य लोकांचे विषय बोलले पाहिजे. नाहीतर होतं असं की एकनाथ शिंदे साहेब अजूनसुद्धा ते आसामला कसे गेले गुवाहाटीला कसे गेले अजूनसुद्धा बोलतात. मुख्यमंत्री म्हणून अधिवेशनामध्ये विजन सांगावी लागते. आता ते विजन कमी आणि गुवाहाटीला कसं गेलो आणि आम्ही धडा कसा शिकवला याच्यावर जास्त बोलतात. मग हे जे राजकीय भाषण आता मुख्यमंत्र्यांपासून सगळे जे करतात ते आता कुठेतरी बंद झालं पाहिजे. सामान्य लोकांचे मुद्दे आणि विषय हे मांडण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे. दादांचं कौतुक झालं मोदींनी देखील कौतुक केलं बघितलं असं पाठीवर थाप मागली पुतण्या म्हणून काय वाटतं. आता ठीक आहे मोठे लोक जेव्हा बोलतात कौतुक का केलं कसं केलं हा विषय महत्त्वाचा असलाच पण महत्त्वाचं काय की जेव्हा तुम्ही सामान्य लोकांची भूमिका घेता जसं आम्ही घेत आहोत तसं जेव्हा सामान्य लोक आमच्या भूमिकेचं कौतुक जेव्हा करतात त्याचा आनंद मला जास्त वाटतो. त्यामुळे नेत्यांनी नेत्यांबद्दल कौतुक करण्यापेक्षा आपण जी भूमिका घेतो त्याचं जर कौतुक सामान्य लोक जेव्हा करतात त्याच्यातून एक कुठेतरी प्रेरणा मिळते आणि ते कौतुक आज जास्त महत्त्वाचं आहे. कौतुक करून नुसतं थांबता येत नसतं आपल्याला लढावं लागतं आणि ते सुद्धा आम्ही येत्या काळामध्ये लढणार आहोत. एक शेवटचा प्रश्न तुमच्या लुकचा विधानसभेत यावेळेस जे आहे ते चर्चा झाली. MIDC जॅकेट जे आहे त्याच्यावर आता पुढं काय होणार आहे दादा कारण तुम्ही तुमच्या परीनं पूर्ण प्रयत्न केलात आंदोलन केली पावसात बसलात आवाज उठवला जॅकेट घातलं पुढं काय उद्योगमंत्र्यांनी आश्वासन दिले तुम्हाला. नाही त्यांनी काय आश्वासन दिलेलं नाही पण आमचा लढा कायमच आम्ही ठेवू. 1 लाखाच्या सह्या आता झालेल्या आहेत अजून लोक सह्या करत आहेत पण 2 दिवसाली एक वेगळी भूमिका आम्ही तिथं घेत आहोत. महाराष्ट्रातले जे 2 इंजिन आहेत ते जर ऐकत नसतील आता तिसरं इंजिनसुद्धा आलेलं आहे तर जे मोठं इंजिन आहे त्या इंजिनकडे कुठेतरी विनंती करण्याची वेळ आलेली आहे. 2 दिवसात त्या मोठ्या इंजिनकडे आम्ही विनंती करू. ते इंजिन तरी सामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून आम्हाला मदत करत आहे का हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. केंद्राकडे ABP माझा उघडा डोळे बघा नीट.